नागपुरात आज भाजपचं नमो युवा राष्ट्रीय महासंमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. महासंमेलनानिमित्त नागपुरात नवनीत राणांची बॅनरबाजी पाहायला मिळते. या बॅनरवर भाजप नेत्यांचे फोटो आहेत, तसंच चिन्ह देखील आहे, मात्र युवा स्वाभिमानी पक्षाचं नाव यावर दिसत नाहीये. आजच्या संमेलनामध्ये तरुण खासदार म्हणून नवनीत राणा मार्गदर्शन करणार आहेत. संमेलनाला फडणवीस आणि बावनकुळेंसह विदर्भातील महायुतीचे सर्व खासदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचं आज नागपुरात युवा महासंमेलन आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे फोटो असलेले होर्डिंग जे आहे ते या ठिकाणी लागलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर सगळ्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे पी नड्डा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहे. परंतु यावर कुठेही भाजपचं चिन्ह असलेल्या कमळाचा फोटो किंवा भाजपचं नाव या ठिकाणी दिलेलं नाही. तर युवा स्वाभिमान पार्टीतर्फे या ठिकाणी नमो युवा महासंमेलनात आलेल्यांचं स्वागत आहे अशा प्रकारचे होर्डिंग्स लागलेले आहे. आणि युवा स्वाभिमान पक्षाचं जे सिम्बॉल आहे तो सिम्बॉल या ठिकाणी आहेत. इथले युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष आहे चंद्रशेखर बिसेन यांच्यातर्फे असे नवनीत राणा यांचे होर्डिंग्स लागलेले आहे, परंतु कुठेही कमळाचं चिन्ह नाही. त्यामुळे तुर्तास तरी नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा ज्या आहेत त्या नागपुरात होताना दिसत नाही. युवा स्वाभिमानतर्फेच या ठिकाणी खासदार नवनीत राणा यांचे होर्डिंग्स लावलेले आहे. कॅमेरामॅन सचिन सॅमसह, गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर.